व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नमस्कार मित्रांनो मी ह्या विज्ञान जगामध्ये रसायनशास्त्र लेक्चर दोन ह्या भागामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो सर्वप्रथम मी मागच्या लेक्चरबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण की मागच्या लेक्चरमध्ये मा जर पाहायला गेलं तर थोडंसं मी बोर्डवर शिकवलं होतं आणि बोर्डवर थोडं अंदूक दिसला असेल तुम्हाला म्हणून मी ही नवीन पद्धत अवलंबत आहे जी पद्धत आहे पेपर आणि पेनची जी की तुम्हाला स्पष्टपणे दिसायला पाहिजे आणि व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायला घेण्यासाठी थोडंसं वाव मिळाला पाहिजे ह्या ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला ह्या पद्धतीनं शिकवत आहे आज ठीक आहे मित्रांनो मागचा जर आपण फॉलोअप जर घेतला तर अणुसिद्धांत ॲटॉमिक थेरी आपण पाहिलं त्यात जॉन डाल्टन थॉम्सन ग्रुदर फोर्ड नेल्स बोर जेम्स ॲडविक असे विविध वीवी, विविध जे सायंटिस्ट होते त्याबद्दल आपण माहिती घेतली होती आणि अणु संरचना काय असते ते आज आपल्याला पाहायचं आहे आता आधुनिक अणु संरचना आपल्याला पाहायचं आहे पण अणू हा एखाद्या पदार्थाचा लहानात लहान भाग आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो ठीक आहे पण या भागामध्ये आपल्याला वेगवेगळे कण पण बघायला मिळतात तो पहिला पहिला कण आहे प्रोटॉन दुसरा आहे इलेक्ट्रॉन आणि तिसरा आहे न्यूट्रॉन मित्रांनो या तीन कणांव्यतिरिक्त अजून बरेचसे कण त्या अणूमध्ये तुम्हाला बघायला भेटतील परंतु भौतिक व रासायनिक गुणधर्म या ज्या गोष्टीवर अवलंबून आहेत ते मूलभूत कण म्हणजेच प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन मी त्याला ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो मित्रांनो पण याच्या व्यतिरिक्त दुसरे अजून जे कण आहेत ते पण कण आपल्याला बघायचे आहेत आज इतर कण जसं जवळ जवळपास शास्त्रज्ञांच्या मते जर पाहायला गेलं तर तीनशेहून अधिक लहान लहान कण या अणूमध्ये तुम्हाला बघायला भेटतात परंतु जे रासायनिक आभि रासायनिक अभिक्रियांमध्ये त्यांचा समावेश असतो असे जे कण आहेत ते प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असं म्हणता येईल खास करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा जास्त सहभाग असतो कारण की अणुअंक अणुअंक आणि हे वेगळे दोन घटक आहेत ते आपण पाहणार आहोत आणि अणुअंक हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवर डिपेंड असतात म्हणून ते जास्त रासायनिक अभिक्रीवर थोडंसं प्रभाव टाकतात पण याच्या व्यतिरिक्त अणूमध्ये आता पुढचा मुद्दा जो आहे तो मी तुमच्यासमोर मांडतो याच्या व्यतिरिक्त अनुमध्ये पॉझिट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पॉझिट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रिनो आणि तसंच विविध प्रकारचे मेसॉन कण पण असतात म्यॉन पायॉन किऑन आणि बोसॉन हे तुमच्यासमोर दिसत आहेत तर हे जे कण आहेत हे हानूमध्ये असतात पण आपण त्याचा कधी उल्लेख केलेला पाहिलेला नाहीत म्हणजे जे आपण पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहायला गेलं तर त्याचा उल्लेख आपल्याला कधी बघायला भेटत नाही त्याच्यामागचं कारण असं असतं की त्याचा रासायनिक आत्ताच सांगितलं पण रासायनिक आणि भौतिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर त्याचे गुणधर्म अनुवर काही प्रभाव टाकत नाहीत त्यामुळे आपण त्याचा काही उल्लेख करत नाहीत पण हरकत नाही त्याचाही आपण आज थोडासा माहिती घेणार आहोत आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे अणुसंरचना ह्या भौतिकदृष्ट्या दोन मूलभूत घटकांनी बनलेल्या असतात तर ती कोन ते कोणते घटक आहेत मग ते दोन घटकांचा कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे ते आपण बघूयात आता पुन्हा एकदा एक, एक पॉईंट तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे पॉझिट्रॉन अँटीप्रोटॉन आणि न्यूट्रिनो मेसॉन मिऑन पायॉन केऑन बोसॉन हे जेवढे कण आहेत ते रासायनिक अभिक्रियेवर म्हणजेच त्याच्यावर प्रभाव टाकत नाहीत किंवा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत हे लक्षात ठेवा ठीक आहे कारण की आपल्याला जे पुढचे फार महत्त्वाचं रासायनिक अभिक्रियाच्या मुद्द्याच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर आपल्याला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आणि जास्तीत जास्त न्यूट्रॉनचा आपल्याला अभ्यास आप डीपमध्ये करायचा आहे ठीक आहे आपण पुढचा मुद्दा बघूयात मित्रांनो आता मित्रांनो आत्ताच बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला काय बोललो होतो की अणुसंरचना जी आहे त्या दोन घटकांनी बनलेली असते पहिला घटक जो आहे तो अणुकेंद्रक आहे ठीक आहे अणुकेंद्रक आणि दुसरा के घटक घटक आहे केंद्रक बाह्य भाग म्हणजेच मी तुम्हाला जर म्हटलं हा केंद्रक आपण जर दाखवला एक अणूचा केंद्रक दाखवला त्याच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन घटक असतात ठीक आहे हा केंद्रक आहे हा काय आहे केंद्रक आहे पण केंद्रकाच्या बाह्य भागावर कोण असतं इलेक्ट्रॉन हा बाह्य भाग हे दोन घटक आपल्याला बघायला भेटतात म्हणजेच काय अणुकेंद्रक आणि केंद्रक बाह्य भाग म्हणजेच ह्या केंद्रकाला न्यूक्लिओन्स पण म्हटलं जातं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्रीकरण जे होतात ना त्याला न्यूक्लिओन्स पण म्हटलं जातं पण इथे केंद्र बाह्य भाग जो आहे त्याला इलेक्ट्रॉन म्हटलं जातं जसं नेल्स बोलच्या थेअरीनुसार जर सांगितलं असे दोन भाग आपल्याला बघायला भेटतात हे मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलेला आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगितले की दोन भाग कधी परीक्षेत प्रश्न विचारला आहे की अणुसंरचना अनुषंगाने दोन भागापैकी एक भाग अणुकेंद्रक आहे तर दुसरा भाग कोणता आहे तर केंद्रक बाह्य भाग असं आपल्याला तिथं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे एक आहे न्यूक्लियस आणि दुसरा आहे एक्स्ट्रान्युक्लिअर पार्ट ठीक आहे मग अनुचे मूलभूत गुणधर्म म्हणजे कशावर आधारित असतील आता जसं उदाहरणार्थ जर सांगितलं मूलभूत गुणधर्माच्या अनुषंगान जर पहिला गुणधर्म जर पाहिला अणुचा हे तुम्हाला दुसरा दुसरी कक्षा मी तुमच्यासमोर मांडतो ठीक आहे इलेक्ट्रॉनची दुसरी कक्षा आता याच्यामध्ये एक अजून एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे अनुत्रिज्या काय असते अनुत्रिज्या काय अवघड नाही आहे सोपं आहे अनुत्रिज्या म्हणजेच केंद्रकाच्या केंद्रबिंदूपासून केंद्रकाच्या ह्या बिंदूपासून बाह्यतम कक्षेपर्यंतच्या अंतराला अनुत्रिज्या असे म्हणतात म्हणजेच काय बघा इथून इथपर्यंत जी बाह्यतम कक्षा आहे ना ही बाह्यतम कक्षया म्हणजे हिथून केंद्रकाच्या मध्यभागापासून तर ता बाह्यतम कक्षेपर्यंत हे जे अंतर आहे त्याला काय म्हटलं गेलेलं आहे अनुत्रिज्या असं म्हटलेलं आहे विविध मूलद्रव्याच्या अनुत्रिज्या ज्या असतात ना मित्रांनो त्या दहाचा घातांक वजा दहा मीटरच्या आसपास असतात म्हणजेच सुरुवातीला अनुत्रिज्या अनुत्रिज्यासाठी अँगस्ट्रॉम स्ट्रॉम हे एकक वापरलं जात होतं अँगस्ट्रॉम ए, लग जातो लग जातो आ, लग लग। हे डोक्यावर शुझिरो असं दाखवलं जात होतं हे एकक वापरलं जातं सुरुवातीला अनुत्रिज्य दाखवण्यासाठी परंतु आता त्याऐवजी कोणतं वापरलं जात आहे तर पिकोमीटर वापरलं हे पण लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला माहीत पाहिजे पिकोमीटर हे एकक वापरलं जातं पिको मीटर ठीक आहे त्याला आपण असं दर्शवू शकतो पी पिकोमीटर हे, आपर हे ए, ए, एक वापरलं जातं नॉर्मली आता मग हे ॲ एक ॲम ॲम स्ट्राँग काय आहे किंवा एक पिकोमीटर काय आहे याचं जर ब रूपांतर करायचं असेल तर नेमकं कशा पद्धतीनं करायचं आहे तर तुमच्यासमोर मांडतो काय असतं ते नेमकं नॉर्मली एक ॲम स्ट्राँग एक ॲम स्ट्राँग म्हणजेच बरोबर दहाचा घातांक वजा दहा मीटर ठीक आहे म्हणजेच कंसात जर मला दाखवायचं झालं तर ए ॲम स्ट्रॉंग बरोबर दहाचा घातांक वजा दहा मीटर किंवा मला जर एक पिकोमीटर दाखवायचं असेल एक पिकोमीटर एक पिकोमीटर लक्षात ठेवावं का मित्रांनो खूप अभ्यासाच्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो आहे दहाचा घातांक वजा बारा मीटर एक पिकोमीटर म्हणजे दहाचा घातांक वजा बारा मीटर ठीक आहे म्हणजेच वन पी यम बरोबर दहाचा घातांक वजा बारा मीटर हे झालं तुमचं अनुत्रिज्याच्या अनुषंगाने ठीक आहे आता आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या आहेत अनुअंक पण पाहायचा आहे अणुवस्तू पण पाहायचा नेमका काय असतो ठीक आहे तर मग हे तुम्हाला जर समजलं असेल तर आपण पुढं सरकूयात काय अवघड नाही आहे थोडंसं रिव्हाइज करून घ्या जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करून रिवर्स करून बघून घ्या पुढच्या मुद्द्याकडे वळता वळायच्या अगोदर मी तुम्हाला अशी विनंती करतो की हे जे चॅनल आहे मित्रांनो ठीक आहे बूस्टर अप हे खूप महत्त्वाचं चॅनल आहे तुमच्यासाठी ठीक आहे माझी अशी विनंती आहे की लगेच तुम्ही त्याच्यावर जा सबस्क्राईब करा केलं नसेल के तर बेल आयकॉनची घंटी आहे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनची घंटी आहे त्या बेल आयकॉनच्या घंटीवर तुम्ही क्लिक करा आणि दुसऱ्याला शेअर करा मित्रांनो हे चॅनल त्यासोबत ल व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकतात तुम्हा कृपया माझी अशी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी करा आणि मग पुढच्या मुद्द्याकडे वळूयात आपण ठीक आहे चला तर मित्रांनो पुढच्या मुद्द्याकडे वळूयात मित्रांनो पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे अनुअंक ॲटॉमिक नंबर असं म्हणतो आपण नॉर्मली त्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे केंद्रकात केंद्रकाच्या बाहेर जे आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे केंद्रकाच्या बाहेर जे इलेक्ट्रॉन असतात म्हणजेच काय ॲटॉमिक नंबर अनुअंक म्हणजे काय तर लक्षात घ्या अनुअंक म्हणजे इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या आहे ठीक आहे किंवा किंवा प्रोटॉनची जेवढी संख्या आहे त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक नंबर किंवा अनुअंक मी किंवा हा शब्द वापरला मित्रांनो बरं का म्हणजे असं नाही की इलेक्ट्रॉनची संख्या अधिक प्रोटॉनची संख्या किंवा हे किंवा ते कारण की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात हे पण लक्षात ठेवा म्हणूनच म्हणजे काही नियम आपल्याला माहीत नसतात म्हणूनच जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असल्यामुळे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन याच्यामध्ये ॲट्रॅक्शन असतं आणि ॲट्रॅक्शन असल्यामुळे इलेक्ट्रॉन आपली कक्षा सोडून दुसरीकडं जात नाही त्याच्यामागचं हे कारण आहे याला म्हणणार अणुअंक दुसरा आहे अनुवस्तुमानांक किंवा अनुवस्तुमानांक किंवा ॲटॉमिक मास नंबर इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक मास नंबर आता पूर्ण वस्तुमान अणूचं पूर्ण वस्तुमान कु कुठं एकवटलेलं आहे आत्ताच बोलल्याप्रमाणे तर केंद्रकात मग केंद्रकात कोण कोण असतं प्रोटॉन पण असतो आणि न्यूट्रॉन पण असतो ठीक आहे मी आणि हा शब्द वापरला आहे आणि हा शब्द वापरला आहे याचा अर्थ काय दोघांची बेरीज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याला म्हणणार अणुवस्तुमानांक ठीक आहे म्हणजे इथं बेरीज करायची इथं इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या दोन्हीपैकी एक तुम्हाला तिथं बघायला भेटल ठीक आहे म्हणजेच प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर आणि इथं यायला पाहिजे अंक म्हणजे मी आत्ताच दाखवतो तुम्हाला म्हणजे तो थोडंसं डिटेलमध्ये समजेल समजा हे प्रोटॉन आणि हे न्यूट्रॉन आहे हे कुठं आहेत केंद्रकात आहेत ठीक आहे जे केंद्रकात असतात ते अणुवस्तुमानांक आणि जे केंद्रकाच्या बाहेर फिरतात ना नॉर्मली ते इलेक्ट्रॉन त्याला म्हणणार तुम्ही अंक ठीक आहे प्रश्न असा आला होता मित्रांनो एकेवेळेस पी एस आय एस टी आय ए ओला संयुक्त परीक्षेला की आपल्याला लहानपणापासून एकाच डेफिनेशन माहीत असते की इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय अणुअंक पण तिथं त्यांनी सांगितलं की खालील विधाने लक्षात घ्या पर्यायामध्ये मग त्याच्यात त्यांनी हे पण दिलं होतं इलेक् इलेक्ट्रॉनची अणुअंक म्हणजे काय हा प्रश्न होता आणि खाली लिहिलं इलेक्ट्रॉनची संख्या दुसरं लिहिलं प्रोटॉनची संख्या तिसरं लिहिलं प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या आणि चौथं दिलं होतं यापैकी नाही माफ करा चौथं दिलं होतं एक आणि दोन बरोबर ठीक आहे मग आता एक आणि दोन बरोबर अस असायलाच पाहिजे कारण जेवढी प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या बघायला भेटते तर हा एक प्रश्न परीक्षेत विचारला होता त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं अलर्ट राहायचं परीक्षेमध्ये ठीक आहे हे झालं तुमचं अनुअंक आणि अनुवस्तू मानांक आता यानंतर आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय असतं नॉर्मली ठीक आहे आता इलेक्ट्रॉन स्वरूपण इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याला म्हणणार इंग्लिशमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ठीक आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजेच काय जसं नेल्स ने सांगितलं की पहिल्या कक्षेमध्ये दोन पाहिजेत दुसऱ्या कक्षेमध्ये आठ पाहिजेत तिसऱ्या कक्षेमध्ये अठरा पाहिजेत चौथ्या कक्षेमध्ये बत्तीस पाहिजेत असं पुढं चालत राहील दोन यन वर् दो, दोन यनचा सा वर्ग जसा आहे त्या अनुषंगाने परंतु परंतु मला एक लक्षात येतं आहे की इथं दोन प्रकारचे आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण बघायला भेटतात पहिलं आहे स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजेच काय ते स्थिर म्हणजे स्टेबल आहेत ठीक आहे आणि दुसरं आहे अस्थिर दुसरा है अस्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण लक्षात यायला लागलं मित्रांनो आता स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजेच काय की ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत दोन किंवा आठ इलेक्ट्रॉन असतात म्हणजेच काय द्वीक कंप्लीट पाहिजे आणि अष्टक कंप्लीट पाहिजे द्विक किंवा अष्टक दोघापैकी एक कम्प्लीट पाहिजे म्हणजेच काय बघा समजा जर पाहिलं द्वीक कुणाचं कंप्लीट आहे तर हेलियमचं कम्प्लीट आहे मग हेलियम, हेलियम नियॉन ॲरोगॉन क्रिप्टॉन थोडक्यात नोबेल जे गॅसेस आहेत ठीक आहे निष्क्रिय वायू म्हणूया आपण त्यांना स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणता येईल त्यांचं जे आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण ते कसं आहे स्थिर आहे कारण की त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि आठ इलेक्ट्रॉन दोन किंवा आठ हेलियमच्या शेवटच्या कक्षेत दोन आहेत बाकीच्या सगळ्यांच्या याच्यात आठ आहेत तर हे एक लक्षात ठेवा की बाबा स्थिर कसं असतं हे अस्थिर कसं असतं आता अस्थिरमध्ये कसं येईल मित्रांनो माहिती आहे का अस्थिरमध्ये उदाहरणार्थ सोडियम एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर सोडियम म्हणजेच काय झालेलं आहे शेवटच्या कक्षेमध्ये द्वीक कंप्लीट नाही आणि अष्टक पण कंप्लीट नाही म्हणजेच आता सोडियमचा अणुअंक जर बघितला तर अकरा आहे आत्ताच बोललो अनुअंकाचं डेफिनेशन तुम्हाला सांगितले अनुवांक म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आता इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं येईल पहिल्या कक्षात दोन येईल दुसऱ्या कक्षेत आठ येईल आणि दोन आठ दहा झाले आणि एक उरला आहे म्हणजे एक लिहा मी इथं जे दिलं मांडलं मित्रांनो पहिल्या कक्षेत दोन दुसऱ्या कक्षेत आठ तिसऱ्या कक्षेत अठरा हे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या आहे कमीत कमी कितीही चालतं एक चालेल दोन चालेल तीन चालेल चार चालेल ठीक आहे म्हणजे हे काय झालं अस्थिर झालं अस्थिर का झालं माहिती आहे का शेवटच्या कक्षेत आठ नाही आहे स्टेबल नाही आहे सोडियम हा मूलद्रव्य स्टेबल नाही आहे स्टेबल होण्यासाठी काय करतो तो हा इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो म्हणजे अस्थिर येतो म्हणून हे दोन प्रकारचे इलेक्ट्रॉन पण बघायला भेटतात तुम्हाला मॅग्नेशियमचा जर विचार जर केला मॅग्नेशियम हनुअंक आहे बारा दोन आठ दोन शेवटच्या कक्षेत दोन आले ठीक आहे तुम्ही म्हणणार सर मग शेवटच्या कक्षेत दोन जर आलेले आहे तर द्वीक कम्प्लीट झालेलं आहे ना तर नाही मित्रांनो ठीक आहे इथं जर द्विक कम्प्लीट होत असेल तर तुम्ही असं म्हणताल की सर मग ते तर स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये जायला पाहिजे तर नाही हे मॅग्नेशियम दोन जरी जरी असले आप तरी आपल्याला तिथं अस्थिरच मानावं लागेल कारण एक एकच असा मूलद्रव्य आहे की ज्याच्या शेवटच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच पहिले कक्षा त्याची शेवटची कक्षा ग झालेली आहे तो म्हणजे हेलियम आणि त्यालाच आपल्याला दोन मानावं लागतात बाकीच्यांना बाकीच्या सर्व मूलद्रव्यांना आपल्याला अष्टक कम्प्लीट करावं लागतात कारण नियम असा सांगतो की पहिल्याच पहिल्याच कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन असू शकतात म्हणजे जे स्थिर होण्यासाठी पण ही तिसरी कक्षा आहे ना इथं त्यामुळे ते आपल्याला इथं अस्थिरच मानावं लागेल क्लिअर होतंय तर हा एक मुद्दा आहे अस्थिर आणि अस्थिरचा ठीक आहे मित्रांनो याच्यात दुसरा मुद्दा म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला काय उदाहरणं देतो जसं सोडियम दिलं आहे मॅग्नेशियम दिलं आहे ॲल्युमिनियम दिलं आहे सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर ठीक आहे क्लोरीन हे जे आहेत ना हे दोन आठ एक दोन आठ दोन दोन आठ तीन दोन आठ चार दोन आठ पाच दोन आठ सहा दोन आठ सात म्हणजे क्लोरीनचं जर बघितलं इथं बघितलं तर हा अकरा आहे हा बारा आहे याचा तेरा अणुअंक आहे याचा चौदा आहे याचा पंधरा आहे याचा सोळा आहे याचा सतरा आहे अणुअंक तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर मग जे सुरुवातीचे तीन जर पाहिले सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम हे धातू म्हणून गणले जातात आणि श नंतरचे जे आहेत फॉस्फरस सल्फर क्लोरीन हे अधातू म्हणून गणले जातात आणि त्यामध्ये जो सिलिकॉन हा आहे तो धातू स्रदेश म्हणून गणला जातो आता धातू अन अत कशामुळे गणले जातात आपण पुढच्या टप्प्यात पाहणार आहोत जे इलेक्ट्रॉन देतात घेतात काय आहे संयूजा। संयूजा ते आपण बघणारच आहोत त्याच्यासाठी तुम्हाला संयुजा हा कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे संयुजा तर संयुजाबद्दल आपण आता माहिती घेऊयात की संयुजा काय असते मित्रांनो आपल्याला एक कन्सेप्ट पाहायचा आता आजच्या ह्या सेशनचा शेवटचा ते म्हणजे संयुजा व्हॅलेन्सी ठीक आहे आता बघा संयुजा किंवा वॅलन्सी बघत असताना बरेच विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतात कारण की त्यांनी दोन डेफिनेशन वाचलेले असतात पहिली डेफिनेशन आता समजून घ्या बरं का संयुजा दोन प्रकारच्या असतात म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जर विचारलं तर दोन प्रकारच्या पण नॉर्मली जी संयुजा आपल्याला शिकायची आहे त्याची पहिली डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो समजून घ्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे बघा हा केंद्रक उदाहरणार्थ ही बाह्यतम कक्षा ह्या बाह्यतम कक्षेत बघा तुमच्यासमोर हे केंद्रक आहे ही कक्षा आहे असं धरूया आहे की शेवटची कक्षा आहे बाह्यतम कक्षा आहे मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय म्हणजे ह्यास ह्या ह्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत तुम्हाला आठ इलेक्ट्रॉन पाहिजेत मग त्याच्यासाठी एखाद्यास इलेक्ट्रॉन इथून द्यावा पण लागेल किंवा इलेक्ट्रॉन घ्यावा पण लागेल देण्या घेण्याच्या जेवढे इलेक्ट्रॉन दिलेत किंवा घेतलेत त्याला त्या त्या मूलद्रव्याची काय म्हणणार आहेत तुम्ही संयुजा ही एक डेफिनेशन आहे ॲक्च्युली हीच डेफिनेशन आपल्याला लाँग लाँग लाईफ किंवा आपल्याला दृष्टीने महत्वाची परंतु कधीकधी काही लोक कन्फ्यूज होतात सर नाही मी तर वेगळंच काहीतरी वाचलं होतं तुम्ही जे वाचले ते पण सांगतो अनुच्या बाह्यतम कक्षेत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनना आता अनूची जी बाह्यतम कक्षा आहे समजा ही आहे तिथं फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनना संयुजा इलेक्ट्रॉन म्हटलं जातं मित्रांनो नुसती संयुजा नाही म्हटलं जात तर काय म्हटलं जातं एक तर इलेक्ट्रॉन संयुजा म्हटलं जाईल किंवा संयुजा इलेक्ट्रॉन म्हटलं जाईल ठीक आहे त्यामुळं हा कन्सेप्ट वेगळा आहे संयुजा कन्सेप्ट हा वेगळा आहे संयुजा कन्सेप्ट म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये ठीक आहे शेवटच्या कक्षेमध्ये काय की ही आहे शेवटची कक्षा या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात तर हे दोन कन्सेप्ट वेगळे आपल्याला वरचा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने हात थोडासा लक्षात ठेवा आता उदाहरण जर द्यायचं ठरलं तर सोडियम पुन्हा एकदा सोडियम येणार सोडियम आहे दोन आठ एक ठीक आहे क्लोरीन आहे दोन आठ सात बघा आता सोडियमला पण अष्टक कम्प्लीट करायचं आहे क्लोरीनला पण अष्टक कम्प्लीट करायचं आहे मग इथं ते काय ठरवतात था की सोडियम म्हणतो मी सात इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही कारण ऊर्जा जास्त लागेल मला म्हणून सोडियम काय करतो हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो हाय एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो कुणाला क्लोरीनला मग क्लोरीनचं अष्टक कम्प्लीट झालं शेवटच्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन झाले हाय इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथं काहीच उरत नाही इथं काय येत आहे मग दोन आणि आठ म्हणजे शेवटच्या कक्षेत पण अष्टक कम्प्लीट झालं आणि या दोघांच्या रासायनिक अभिक्रियेतून काय नवीन संयुक्त तयार होतं सोडियम क्लोराईड ठीक आहे आपण ते नंतर शिकणारच आहोत की कशा पद्धतीनं आहेत पण तुर्तास एवढंच लक्षात द्या देण्याच्या की अष्टक कम्प्लीट करण्यासाठी देण्याच्या किंवा घेण्याच्या जी आवश्यकता आहे इलेक्ट्रॉनच्या संख्येची त्याला काय म्हटलं जाईल संयुजा म्हटलं जाईल तर मित्रांनो आपण तुर्तास इथं थांबणार आहोत था पण त्यापूर्वी माझी अशी विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज 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 आणि कारण की तो जी ऊर्जा मिळते ती मला सबस्क्राईबमधूनच मिळते आणि तुमच्या लाईकवरून मिळते लाईक कमेंट्स काही प्रॉब्लेम असेल तर आणि शेअर करा हे चॅनल जेवढं आहे तेवढं शेअर करा पुढच्या सेशनमध्ये आपण अनुवांक शिकणार आहोत समस्थानिके शिकणार आहोत समभारिके शिकणार आहोत असे वेगवेगळे वेग प्रकारचे जे आहेत मुद्दे अजून थोडेसे राहिलेले ते पुढच्या आपण सेशनमध्ये शिकणार आहोत तुर्तास मी इथं तुमची रजा घेतो धन्यवाद मित्रांनो थँक्यू